शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना न्याय द्या अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया सोलापूर जिल्हा कमिटीने केली आहे. स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात SFI सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार यांना निवेदन देण्यात आलं. या निवेदनात म्हटलंय की शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील 40 अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांना न्याय द्यावा या संदर्भात योग्य निर्णय किंवा निकाल 2 दिवसात न दिल्यास तिसऱ्या दिवशी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय बंद करून सर्व विद्यार्थ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही SFIकडून देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल जाधव, जिल्हा सचिव मल्लेशम कारंपुरी, प्रसन्न शिवणकर, गणेश लोखंडे, प्रांजली गडकर, साक्षी रोंगे, अमृता काळे, शीतल प्रक्षाळे, विवेक कोडम, रोहित खुने, नितीन कमळे, विश्वजीत क्षीरसागर, धीरज भोसले, सागर धर्मसाले, जगदीश मोरे, जयद नाईकवाडी आदींची उपस्थिती होती.